नमस्कार मित्र हो, मी शांताराम थावरे, ज्ञानरंजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। कामासाठी तालुक्याला आलेल्या शिवाची एसटी चुकली। पुढची एसटी 2 तासांनी होती। त्याने जंगल पार करीत आपलं गाव गाठायचं ठरवलं। हायवे पार करून जंगलाच्या तोंडाशी आला। दगडोबाला हात जोडले, पिशवीतला मुठभर चिवडा समोर ठेवला। जंगलातून जाता येता गावकरी दगडोबाला नमस्कार करूनच पुढे जंगलात शिरत। असं केल्यानं जंगल सुखरूप पार होतं अशी त्यांची श्रद्धा होती। पण लवकरच या श्रद्धेचं अंधश्रद्धेत रूपांतर होणार होतं। शिवाच्या पायाखालची वाट होती। 40 मिनिटात गाव गाठतोय आपण, आपलं घर आठवत मनाशी विचार करीत शिवा पाऊल वाटेनं चालला होता। उजव्या बाजूला दाट झाडीत काहीतरी फुसफुसलं। तसं पुढे गेलेला शिवा मागा आला आणि निरखून पाहू लागला। काहीच दिसलं नाही। पुन्हा आपली वाट चालू लागला। काही अंतर पार केल्यावर पुन्हा एकदा खुसफुसल्याचा आवाज त्यांना ऐकला। त्यांना चांगला मोठेवडा दगड हातात घेऊन आवाजाच्या दिशेने फिरकावला। फडफड करीत झुडपातून रान कोंबडी उडाली। नेम लागला असेल तर आयतीच शिकार सापडली असं वाटून पाऊल वाट सोडून शिवा रान कोंबडीच्या मागोमाग धावला। रान कोंबडीने शिवाला झुलवत बरंच आत जंगलात नेलं आणि शेवटी गुंगारा दिला। दमून शिवा एका झाडाखाली उभा राहिला। रानकोंबडीच्या नादानं उगाच एवढ्या आत आलो असा विचार करीत त्यानं नजर वर केली। झाडाच्या फांद्या अकराळ विकराळ दिसू लागल्या। नाही नाही तर भास होऊ लागले। त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्याचं मानसिक संतुलन बिघडलं। भारलेल्या अवस्थेत त्यानं झाड सोडलं, पाय वाटेवर आला, गावाकडे जायच्याऐवजी पुन्हा तालुक्याच्या दिशेने चालू लागला, पुन्हा मागे फिरला। अखेर दमून एका दगडावर बसून राहिला। त्याच वेळेस त्याच्या गावचा भीमा तालुक्यावरून येत होता। शिवाची ही अवस्था बघून भीमा धावत त्याच्याजवळ पोहोचला। भीमाने ओळखलं, शिवाला चकवा पडलाय, बाहेरची बाधा झाली आहे। शिवाला धरून त्यानं कसं बसं गाव गाठलं। मित्र हो, चकवा, बाहेरची बाधा, झोटिंग ही सगळी रानबुलीचीच नावं आहेत। सर्वप्रथम रानबुल म्हणजे काय हे समजून घेऊ, त्यानंतर त्याच्या मागचं रहस्य काय याचा उलगडा करू। चला तर मित्र हो, माझ्या पाठीमागे हा ओढा दिसतोय, या ओढ्याच्या काठाने जंगलात शिरूया। कुठल्याही परिस्थितीत पाऊल वाट सोडायची नाही आणि अनोळखी फळांना फुलांना स्पर्श करायचा नाही ही काळजी घ्या। रानबुल सर्वसाधारणपणे 2 कारणांमुळे पडते। ठराविक वृक्षाच्या नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात आल्याने, जंगली वेरींजवळ गेल्यास त्यांच्या पानफुलाच्या उग्र गंधामुळे। जंगलातल्या काही जागा प्रसन्न वाटतात। काही वृक्षाखाली उभं राहिल्यास एक वेगळंच चैतन्य जाणवतं, जसं उंबराचं झाड। याचा अर्थ तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते। काही जागा या गुढ रहस्यमय शक्तीने भरलेल्या असतात। काही वृक्ष भीतीदायक वाटू लागतात, इथे निगेटिव्ह एनर्जी कार्य करीत असते। अशा वेळेस एखादी व्यक्ती संपर्कात आली तर त्याची भ्रमिष्ठासारखी अवस्था होते। काही वेलींजवळ जाताच पानाफुलातून त्या उग्र गंध सोडून आपल्याला त्रस्त करतात। याचा परिणाम प्राणीमात्रांना अथवा व्यक्तीला गुंगी येते। आपण कोठून आलो, कोठे जायचं आहे हे लक्षात येत नाही, दिशा समजत नाही। फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर पुन्हा पुन्हा येत राहते। हाच चकवा, हीच रानबुल। एक मिनिट थांबा, ही पहा रंगीत काचेची गोटी दिसते आहे, पहा फसलात ना। हा एक किडा आहे, त्याला दिवसताच बघा संरक्षणासाठी त्यानं आपलं शरीर आकसून घेतलं। संरक्षणाची गूढ शक्ती निसर्गाने वृक्षवेलींना दिली आहे, त्यामुळे जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही त्यांना घुसखोरी वाटते। त्यांना ते सहन होत नाही, आपल्याला इजा करण्यासाठीच कोणीतरी आला आहे असं वाटून त्यांची संरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया किंवा हालचाल होते। त्यामुळे संपर्कात आलेली व्यक्ती काही ठराविक काळापर्यंत आणि ठराविक अंतरापर्यंत गुंगीमध्ये असल्यासारखी वागू लागते। हे आपल्या कल्पनेपलीकडचं असल्याने गूढ वाटतं, पण विज्ञानाने मात्र याचा उलगडा केलेला आहे। ओहो ओहो, इथे निसर्ग झाला आहे, जरा सावकाश या।
भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी क्रेस्कोग्राफ या यंत्राद्वारे वनस्पतीची वाढ मोजता येते हे सिद्ध केलं. सन 1901 मध्ये 10 मे रोजी त्यांनी रेझोनन रेकॉर्डर या यंत्राद्वारे वनस्पतीमध्ये जीव असतो त्यांना इजा केल्यास वेदना होतात व वृक्षवेलींना भावभावना असतात हे सिद्ध केलं. महर्षी भृगु ऋषींनी नमूद केल्याप्रमाणे वनस्पतींना उष्णता किंवा थंडीचं स्पर्श ज्ञान असते. दूषित पाणी दिल्यास वृक्ष व्याधीग्रस्त होतात तर चांगले खाद्य माती पाणी दिल्यास रोगग्रस्त वृक्ष बरे होऊन पुन्हा बहरतात. त्याअर्थी त्यांना गंधाचं व चवीचं ज्ञान आहे. बोलता बोलता शिवाचं गाव आलं. शिवाच्या घरापुढे सर्व आलबेलं आहे म्हणजे शिवा रानबोलीतून भानावर आला असावा. नव्हे तो येणारच होता कारण जंगली वनस्पतीमध्ये स्वरक्षणासाठी गूढ शक्ती निसर्गाने बहाल केली आहे. मग भले चकवा, बाहेरची बाधा, झोटिंग आणि रानबोल अशा वेगवेगळ्या नावाने त्यांची दहशत असेल पण ती निसर्ग ऊर्जा आहे, भूताकेतांची अंधश्रद्धा नव्हे. मित्रो, हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.